आणि देश वाचवण्यासाठी आता काँग्रेस बलिदान द्यायला तयार आहे. विरोधकांच्या बैठकीमध्ये राहुल गांधींनी हे मोठं वक्तव्य केलं आहे, त्यामुळे या वक्तव्याची आता सगळीकडे चर्चा आहे. एक संयुक्त बैठक जी आहे ती पार पडलेली होती विरोधकांची, आणि त्यांच्या बैठकीमध्येच राहुल गांधींनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. तर बैठकीत कोण काय म्हणाले, उद्धव ठाकरे आणि आम्ही गेली 25 वर्ष एकमेकांविरोधात लढतोय असं म्हणतात शरद पवार. मात्र आता सगळं विसरून आम्ही एकत्र आलोय. शरद पवारांनी या बैठकीमध्ये हा मुद्दा अधोरेखित केलाय. तर उद्धव ठाकरे म्हणतायत मोदी देशाला हुकुमशाहीकडे घेऊन जात आहेत, भाजप त्यांच्या गरजेनुसार रंग बदलतं, आताच एकत्र आलो नाही तर पुढे कधीच एकत्र येणं शक्य होणार नाही असं म्हणतायत उद्धव ठाकरे. राहुल गांधी म्हणतात देश वाचवण्यासाठी काँग्रेस बलिदान द्यायलाही तयार आहे, आणि त्यांच्या याच वक्तव्याची आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.